आणखीन एक मोठी बातमी चंद्रपूरमध्ये एका दुकानाला भीषण आग लागलेली आहे. चंद्रपूर शहरातल्या जी बाजाराला ही आग लागलेली आहे. गेल्या 10 तासांपासून ही आग लागली असल्याचं कळतंय आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. गेल्या 10 तासांपासून ही आग लागलेली आहे आणि आगीमध्ये लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं असल्याची देखील माहिती समोर येते. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनवर शेख. अनवर, नक्की कशामुळे ही आग लागलेली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच प्राजक्ता, जे चंद्रपूरच्या मध्यस्थी भाग आहे त्यामध्ये हा जी बाजार मोठा बाजार आहे आणि या बाजाराला रात्री आग लागलेली आहे. आगीचे कारण सध्या तरी कळू शकले नाही आहे, परंतु आग जी आहे शॉर्ट सर्किटने लागलेली असं ते त्यांचं म्हणणं आहे. आता याची तपास सुरू आहे, परंतु ज्या पद्धतीने आग लागलेली आहे पूर्ण परिसरामध्ये अग्नितांडव होता, कारण की खूप मोठा बाजार आहे. घराला लागणारे साहित्य सगळं प्लास्टिक पासून कापडी पासून सगळे जे वस्तू आहे ते त्या बाजारात मिळतात आणि दररोज हजारो लोकांचं त्या बाजारामध्ये येणं जाणं असते. एक चांगली गोष्ट हे झालेली आहे की आग रात्री लागलेली आहे, जर हीच आग सकाळी लागली असती तर मोठी जीवितहानी झाली असती यामध्ये. आणि 20 ते 25 अग्निशमन गाड्या या आग विझवण्यासाठी काम करत होते रात्रीपासून आणि आता ही आग 70% आटोक्यात आलेली आहे. आणि अजूनही अग्निशमन दल गाड्या तिथं घटनास्थळावर उपस्थित आहे. प्राजक्त, विस्तार माहितीसाठी तर आपण पाहतोय चंद्रपूर शहरातल्या जी बाजारात ही आग लागलेली आहे आणि गेल्या 10 तासांपासून ही आग लागली आहे. तर अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. तर या आगीमध्ये लाखो रुपयांचं साहित्य देखील जळून खाक झालं असल्याची माहिती मिळते. चंद्रपूर मधली ही घटना आपण पाहतोय. चंद्रपूर शहरातल्या जी बाजारात आग लागलेली आहे आणि गेल्या 10 तासांपासून ही भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये बरंच लाखो रुपयांचं साहित्य देखील जळून खाक झालंय.